आता काही ते म्हटल्याप्रमाणे काही लोक आता बीजेपीकडे आले आहेत, त्यांचे मत पटलं म्हणजे किती आहो, परंतु ते 7 सीट हा पळ ते भाजपा मिळवा अशक्य गोष्ट सध्या ते ह्या निवडणुकीत तरी अशा वेळाचे बाकीचे जे मतदारसंघ हा पळ त्यातून 21 जागा मिळवा, कारण सध्या भाजपाकडे फक्त 12 जागा आहात आणि 9 मिळवचे पटले ओन दे ओन माका दिसतं की खूप डिफिकल्ट 12 घडीये तुम्ही तुम्ही जे 12 म्हणता ते 11 ऍक्च्युली आता विजय बोयखत गेले झाल्यावर मागे 11 जागे वाटले ओके आणि मागे त्यांना ऑफकोर्स काणकोण एक झाला पैंगीण काणकोण एक झाला सो दे कॅन क्लेम इट ऑल्सो अशा परिस्थितीत केवळ भाजपा स्वतःहून सत्तेत येईल असं माका दिसत ना, माझं जर किती अभ्यास आहात त्याप्रमाणे त्यामुळे त्यांना युती करप हे दोघा पक्षांक ही भाजपची आणि मगोची युती झाली झाल्या सत्तेचेर येऊ शकतात काय? युती झाली आल्या सत्तेचेर येऊ शकतात नाला येऊ शकाना डिफिकल्ट आहे, कारण ज्या पद्धती पळत मनोहर पर्रिकरांना अतिशय जबरदस्त शासन दिलेले असा हे हा मान्य करतो, भाऊ साहेबा उपरांत जर खरो मुख्यमंत्री कोण झाला असा तर मनोहर पर्रिकर हे स्पष्ट मानता, पण ते सरकार चलयता असताना सुद्धा त्यांनी अभद्र सरकार चलयले, बरे शासन बरे दिले असत, बाबूशा सारखो भस्मासूर कोणी जन्मांक हाडला? मनोहर पर्रिकरानूच. मिकी पाशाको जो कसो वावुरतालो कोणाक मारप हेका तेका भारतीय जनता पक्षाचो मंत्री असतानाच, रमाकांत खलपाचेर ह्याच लोकांनी आरोप केले कसले चोरीचे बँक लुटले बँकेची चौकशी बिवकशी, पण ह्याच भारतीय जनता पक्षान रमाकांत खलपाक 5-5 खाती दिल्ली हे मान्य करपाक जाय. तुम्ही जर तो वाईट म्हणता जाल्यार हो बँक जर लुटली असत जाल्यार हेका इतकी खाती दिली तर ह्या खात्यान सगळे काबार करतलो, म्हणजे रमाकांत खलप जर किती हेतून असेल भाजपात तर तो बरो, भाजप सोडीत जाल्यार तो वाईट. म्हाका दिसता आमी विशयांतर करतात खूप. सरकार सत्तेर येवपा खातीर युतीचेर उलयताले, युती आवश्यक असा हे म्हजेय मत असा, युती आयल्यार सरकार येवप सोपे, युती जाली ना जाल्यार जितले सोपे युती जावन आसा तितले सोपे नासत. काँग्रेसीतली बंडखोरी आणि युती ह्या दोन्ही गजालीचा फायदो घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेर येऊ शकता असे तुमका दिसता? काँग्रेस इतली बंडखोरी हे असाच, पण काँग्रेसीन गेल्या 5 वर्षात ज्या प्रकारचे शासन दिले, ज्या प्रकारचं भ्रष्टाचाराचा कहर केलो, महागाई पराकोटीक गेली, बेरोजगारीची समस्या हांगा निर्माण झाली, हांगा नोकऱ्यो सरकारी नोकऱ्यो खिरापती कशा वाटल्यो ना जाल्यार तेतूर वशिलेबाजी झाली, ह्या सगळ्या गोष्टीची जनतेन जी चीड असा त्या चिडीपोटी जनतेक भारतीय जनता पक्ष जास्त जाय. पण मतांनी बेसिकली पीपल वॉन्ट अ चेंज अँड दे वॉन्ट टू ट्राय दिस चेंज अगेन ओके, आणि बीजेपी इज द ओनली ऑल्टरनेटिव्ह, बीजेपी इज द ऑल्टरनेटिव्ह, बट बीजेपी आज ह्या बंडखोरांक घेऊन जे तुमच्या पार्टी बंडखोरांक ना, आम्ही खंयच्याच बंडखोरांक घेतलेले ना, बंडखोरी केन्ना बंडखोरांक घेतले केन्ना म्हणतात, काँग्रेसीन आपले उमेदवार डिक्लेअर केले सिटी डिक्लेअर केल्यो आणि कोण जो इच्छुक असलो ताका मिळूंक ना आणि ताका मागीर बीजेपीन घेतलो जाल्यार ताका बंडखोर म्हणतात, आम्ही बंडखोरांक खंयच घेतलेले ना, आम्ही खंयच्याच बंडखोराक घेतलेलो ना. आणि फाल्यां गरज पडली जाल्यार तुम्ही बंडखोर ना, गरज ना, आमच्याकडे आता प्रत्येक मतदारसंघात 2-2, 3-3 उमेदवार आमचेच असतात. प्रश्न पडटा की भाजप हो संघटना पक्षाचे हे हा की कॅडर म्हणतात त्यांच्याकडे असा, असे कॅडर असताना निवडणुके आधी 1-2 महिनेभर पहिली सत्यविजय नायक आयलो, मागीर आणि कोण आयलो माथान थाड्यान आयलो, मागीर कालू हॅल्मेट आयलो, हे सगळे लोक बीजेपी तुमचे कसे घेतात? आम्ही सगळ्यांक घेतात. आता तेच इतले काहीच नाही, ह्या दिसांनी जी आमची जनसंपर्क अभियान चालू असा तातून कितलेशे लोक येतात, गेले 4 दिवस आम्ही पळयतात मोठ्या प्रमाणात आयल्यात, सिटी हांगा 40 असतात त्यामुळे 40 जणांकच आम्ही तिकेटी देऊ शकतले, तातून आमचे आमदार असतात, आमचे अनेक जण ठरलेले असतात, त्यामुळे प्रवेश करणाऱ्यांक सगळ्यांक तिकेटी देऊक मिळचे ना, त्यामुळे कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊचो नाही, एक म्हणजे ज्याने प्रवेश केल्यात त्यांना आम्ही कोणाकूच तिकीट अश्युअर केली ना. एक तेबार काँग्रेस विनेबिलिटी म्हणून फॅक्टर पळयताली आणि बाकीचे फॅक्टर्स पळयनाशिल्ली, आज तुम्ही विनेबिलिटी म्हणतात, तुम्ही बी विनेबिलिटी फॅक्टर पळयतात, निष्ठेपरस जे रमेश सांगता की निष्ठावंतांक तुम्ही कुशीक उडयतात, नितीन मोरजकराक तुम्ही काढल्यानं कुशीक उडयलो आणि राजेंद्र आर्लेकर वास्कोच्या राडून राजन आर्लेकर निष्ठावंत नाही का किती, राजन आर्लेकर प्रदेशाचा अध्यक्ष वास्कोच्या राडून तुम्ही थंय बसयतात आणि कार्लोस आल्मेदाक तुम्ही वास्को दितात तिकीट, खंयच्यान तरी तो मडगांवचोच असलो. श्रीपाद नायकाचेर केदो व्हडलो बोवाळ चल्ला हांगा की श्रीपाद नायकाचे सगळ्यांक अविश्वासाचे वातावरण तयार झाला की श्रीपाद नायकाक तिकीट दिवचे नात म्हणून. श्रीपाद हो खासदार लोकसभेतलो असा, एमपी सिटींग एमपी असा, सो तुम्ही हायकमांडाक सॅल्यूट मारून दीस काढतात
आणि तुम्ही काँग्रेसीक सदांक क्रिटिसाईज करता की काँग्रेस हायकमांडाच्या आदेशाप्रमाणे चलता, पण श्रीपादाच्या तिकेटीचा प्रश्न आयो जाल्यार तुम्ही हायकमांडाकडे पोट दाखयतात. सो आज भारतीय जनता पक्ष हो काँग्रेसीच्या वाटेन वचपाक लागला की जी डिसिजन्स तुमकां घेवपाची नात वा ज्या डिसिजनाचेर तुमचं कन्फ्युजन असा ते काढून तुम्ही हायकमांडाकडे सोडतात. बाब हांव पूर्ण असहमत असा, ज्याशी पूर्ण असहमत असा. हांगासरली भारतीय जनता पक्षाच्यो सगळ्यो गोष्टी हांगासरलो युनिट ठरयता. भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाय हांगासरलो मुख्यमंत्री भोवून भोवून दिल्लीक वचनासलो. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून असतानाय भोवून भोवून हांगासरलो विरोधी पक्षनेतो दिल्लीक वचना. आता श्रीपाद बाबांचा विषय जो असा, श्रीपाद भाऊ हो लोकसभेत सिटींग एमपी असा, त्यामुळे सिटींग एमपी असा, तीन फावटी तो एमपी असलो. आज तो संसदीय दलाचा सेक्रेटरी असा, त्यामुळे तिथल्यान मुक्त केल्या शिवाय हांगा तिचो विचार जाऊ शकना. इतकेच हांव सांगता. बहुजन समाज बहुजन समाज भारतीय जनता पक्षाक सध्या नका झाला, अल्पसंख्याक समाज जावो झाला असे माका एकंदरीत दिसता. जर श्रीपाद भाऊचे राजकीय हसले म्हणून मजे परिणाम पडतो दिले असता त्यामुळे उलोवपाक काय हरकत नसता. हावें त्याच्या शिवसेनेचेर एक शब्द उलोवंक ना वदळच्यान. मी रमेशाचे नवीन नवीन आरोप, रमेशाचा आता नवीन आरोप आलो, हे दोघे आता काँग्रेस आरोप करी, आता शिवसेना आरोप करता असतात आरोपाक. प्रत्येक आरोपाक हांवें खंडन करूंक जाय अशेंय ना. ताच्या आरोपाक पळणारे जे श्रोता वर्ग आसात ते हसता आसतले, तमाम गोमंतकी हसता आसतले. हांव सांगता एक एक प्रश्न असो आहा, म्हणजे आता लोकांच्या मदीं एक चल बिचल आहा तुमच्या भाजपच्या लोकां मदीं. आ पयला म्हाका एक कळ्ळें की ओल्ड गोवा एक मिटींग जाल्ली श्रीपाद नायकाची, कोण हितचंद्र तांची, त्या सगळ्या लोकांनी मागणी केली की श्रीपाद भाऊ तिकीट मेळोकूच जाय म्हणून. ह्या खातीर तुम्ही भाजपचे अध्यक्ष म्हणून किती प्रयत्न केले? हे पळय, जे हांवें किती प्रयत्न केल्यात, हांव म्हजो पक्ष शिस्तीचो पक्ष, हांव प्रदेशाचो अध्यक्ष, त्यामुळे जे किती केलं ते हांव असे जाहीररीत हांव सांगचो ना. न्ही म्हजो भारतीय जनता पक्ष, म्हजे अन्य पक्ष न्ही, ही काँग्रेस न्हय, हो भारतीय जनता पक्ष. त्यामुळे हांवें किती केलं हे श्रीपाद भाऊकय खबर असा, प्रत्येकाक फक्त एक माझ्या पक्षाच्या टीमीक खबर असा. हांगा प्रत्येकाक फक्त एकच प्रश्न पडला, तुमची शिस्त तुमचे हे सगळी सगळी मान्य जरी असले तरी एक प्रश्न पडला की श्रीपाद नायका सारखा जो लीडर असा त्या लीडरा खातीर सगळे लीडर एकदम वगी किद्या खातीर असा, अशी किती असा ज्याका लागून सगळे वगी असा थंय वयर वयर बोट दाखयतात, असे किती असा? असो सगळो लोक एकटाय जाऊन श्रीपादाक तिकेट मेळपाक जाय अशी किद्याक सांगनात? काय तो सांगता तशें की बहुजन समाजाक कुशीक उडोवपाक लागल्यात? संदेश बाब, आम्ही भारतीय जनता पक्षाची वाटचाल ह्या विषयाचेर आम्ही उलयताले. करेक्ट, शिवसेनेची वाटचाल ह्या विषयाचेर आम्ही, कारणाशिवाय तुम्ही श्रीपाद भाऊचेर हो विषय व्हरता. कृपा करून तो ताजो ताजो मुद्दो असा, तो आरोप म्हाका बाकीचे काय लागना, म्हाका म्हजे मत ना. हांव रमेशाच्या ह्या मुद्द्याचेर वेळोवेळी स्थानिक प्रेसाक हांवें ऍड्रेस केला, बहुजन समाजाक कुशीक उडोवपाक लागले असो गंभीर आरोप केला ताणें. बहुजन समाज, हांव लक्ष्मीकांत भार्सेकार जो प्रदेशाचो अध्यक्ष असा तो बहुजन समाजातलो असा. हांव उच्च वर्णीय न्ही. किद्या खातीर म्हणटा तुम्ही अशें रमेश? म्हाका कळना की खंय उच्च वर्णीयाक ताणें हे केला ज्यातल्यान बहुजन समाजाक कुशीक उडोवपाक. भारतीय जनता पक्ष हो बहुजन उच्च वर्णीय गेले आशिल्ले. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष हो सदैव बहुजन समाजाकूच अध्यक्ष करता सदैव. अध्यक्ष आमदार बिमदार अध्यक्ष आमदार मंत्री फावटी मंत्री धरा, पक्षान परंतु बहुजन समाज बहुजन समाजातले दिले ना, बहुजन समाजाचे आमदार असतात, जास्तीत जास्त खासदार हे बहुजन समाजाचे दिले. समाजातले बहुजन समाजातले बारीक बारीक जे घटक असतात त्या सगळ्या घटकांपर्यंत पावपाचे काम भारतीय जनता पक्षाने केला. भारतीय जनता पक्षान गोव्यातल्या विविध घटकातले विविध समाजातले तरुणांक हेरून काढून नेतृत्व त्यांच्यात तयार केले. हा अशी एन नंबर ऑफ उदाहरणं देऊ शकता. खात्री खात्री म्हजे कडेन शेवटचे सामके एक मिनिट उरला, त्या हातूंत भितर म्हाका सांगात की किदें किदें भारतीय जनता पक्षान करचें आनी तातूंत भितर तुमचो किदें सहभाग आसचो अशें तुमकां दिसता काय किदें? हा, तांचो आमचो सहभाग सदैव आसा भारतीय जनता पक्षाचो. आतां सुद्दां आमी निवडणूक लढयतले ही मैत्रीपूर्वक निवडणूक आसतली, मैत्रीपूर्वक लढत. तुम्ही मैत्री आता हेदोच्यान सगळे आरोप केला ते मैत्रीपूर्व मैत्रीपूर्वक इलेक्शन जेन्ना इलेक्शनांक कोण उभो रावता फाल्यां म्हाका व्यासपीठाचेर जेन्ना काही गोष्टी उलोवपाचे ते उलयतले. आतां आमची हांगाच न्ही, हांगा महाराष्ट्रात आमी व्हडले भाव म्हणून वावुरता भाजपचो. केंद्रात भाजप आमचो व्हडलो भाव, गोंयात आमी भाजपचे धाकटे भाव. तरी आसतना सुद्दां भारतीय जनता पक्ष आमचो विरोधक ना. आमचे मेन ध्येय असा काँग्रेसीक उडोवपाचो, पण भारतीय जनता पक्ष
भारतीय जनता पक्षाची आमची ही लढत असताना ही मैत्रीपूर्वकच लढत. ओके ओके, म्हजे कडेन वेळ सोंपला म्हणटकच हांव आनी घेवपाक शकना. तुम्ही आयले आमच्या स्टुडिओ भितर आनी कांय गजाली खुलेपणान मांडल्यो. आता किती करपाचे ते शेवटी लोक थारायतले, पण लोकांचे हाजे मदीं लोकांक हे कळपा खातीर तुम्ही तुमचे विचार मांडले, ताजेर लोक विचार करतले. तुम्ही आमच्या स्टुडिओ भितर आयले आनी तुमचे विचार मांडले म्हणून तुमचे उपकारी. पळयत रावात प्रुडंट मिडियाच्या सत्याग्रहाची कार्यावळ मतदार राजा.